शंभर दिवसा मुख्य रस्त्यावर युवकांच्या दोन गटात तलवारी आणि खंजरने मारहाण झाली. मुखेड तालुक्यात हा प्रकार घडला असून युवकांच्या हातात तलवारी आणि खंजर असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अवैध वाळू वाहतुकीवरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे काही युवकांनी एक हायवा ट्रक पकडला होता. हा ट्रक पकडण्यावरून वाद झाला. काही वेळाने एका गाडीमधून तलवारी आणि खंजर घेऊन काही युवक तिथे आले. या युवकांनी खुलेआम या शस्त्रांचा वापर केला. दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत दोघांच्या हाताची बोटे तुटली तर एकाच्या डोक्यावर तलवार मारण्यात आली. मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येत आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीतून कशा प्रकारे गुंड प्रवृत्ती वाढत आहे ते या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. महसूल विभाग आणि पोलिसांनी यावर कडक कारवाई करत आळा घालणं गरजेचं आहे. तलवार तलवार मेन तलवार बाकी घोसडा जाऊ दे मेन तलवार. Let's go.